दुपारी अचानक आभाळ दाटून आलं व एकदम सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाचं हातातलं पीक गहू, हरभरे, सोयाबीन, कांदा तसंच सर्व रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. तसंच आंब्याचे व द्राक्ष बागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून फुलंब्री तालुक्यात शासनाच्या वतीनं पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा सुद्धा ओला झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या गुराढोरांना काय खायला द्यावं असा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय. न्यूज 9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अकबर शाह, फुलंब्री, औरंगाबाद.